ऋतु बहरतात ऋतु बहरतील। हेलो, हे औषध मागून घ्या। मधु बागेत गेलो होतो, छोटी छोटी मुलं धुडधुड धुडधुड धावत होती। त्यांना बघून मला आपल्या कांताची आणि माऊची आठवण झाली। ते दोघं अशीच बागडायची ना, धुडधुड धुडधुड धावायची। खूप मजा आली। बागेमध्ये संध्याकाळी हवा पण छान असते। फुगे बिगे सोडत होते, पिस वगैरे। नर्स, ती औषधं सांगितलेली तेवढी मागवून घ्या। मर कांता, ती औषधं आणलीस का? बाबा, डॉक्टरांना DNR द्यायला लागेल। DNR म्हणजे? DNR म्हणजे डॉक्टर एक्सप्लेन करतील तुम्हाला। म्हणजे? मी उद्या येतो सकाळी, तुम्ही आज रात्री काय तो निर्णय घ्या। DNR म्हणजे डू नॉट रेसिसिटेट। पेशंटच्या नातेवाईकांनी असं लिहून द्यायचं की पेशंटवर कुठल्याही यांत्रिक किंवा कृत्रिम उपाययोजना करायच्या नाहीत। म्हणजे औषधोपचार चालू ठेवायचे, पण समजा अगदी इमर्जन्सी उद्भवलीच तरीही कुठल्याही यांत्रिक उपाययोजना करायच्या नाहीत। पण डॉक्टर, पेशंट रिकवर आता होणारच नाही का? म्हणजे तुम्हाला काहीच होप्स नाहीत? नाही, तसं नाही। आमचे पूर्ण प्रयत्न चालू आहेत। त्या औषधांना प्रतिसाद देतानाही दिसत आहेत। मिस्टर पाठारे, पेशंट वाचणं आणि रिकवर होणं यात फरक आहे। आमचे सगळे प्रयत्न संपलेले आहेत। आता फक्त चमत्कारच पेशंटला वाचू शकेल असं तुम्ही म्हणा फक्त, मी त्या कुठल्या कागदावर असेल तिथे सही करतो। माझा चमत्कारांवर विश्वास नाही, माझा तुमच्यावर विश्वास आहे। आता मी काहीच म्हणत नाहीये, तुमचा मुलगा म्हणतोय। लोक असं लिहून देतात कारण ऐपत, परिस्थिती और मे बी पेशंटची अवस्था। एनिवे, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे। तुमच्या मुलांनी हे लिहून दिलंय त्यावर सही करायची की नाही हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे।
डॉक्टर मैं आता तुम्ही व्हेंटिलेटर काढणार. डॉक्टर हे असले पेशंट वाचण्याची उदाहरण आहेत ना? येस ऑफकोर्स. आम्ही काय वेडे आहोत का उपचार चालू ठेवायला? पण किती दिवस लागतील? म्हणजे आज 8वा दिवस आहे म्हणून विचारतोय मी. उद्या, परवा, तेरवा? मी आता काहीच सांगू शकत नाही. आमचे प्रयत्न चालू आहेत. हे पेपर्स असू दे तुमच्याजवळ. थँक्यू डॉक्टर. हे मधु, डॉक्टरनी होप सोडलेले नाही आहेत, तेव्हा तू सुद्धा सोडू नकोस. आणि नेहमीप्रमाणे डाव माझ्यावर उलटू नकोस. तुझी नेहमीची सवय आहे ती. आजपर्यंत सगळ्या गोष्टी स्वतःच्या मनाप्रमाणे करून घेतल्यास माझ्याकडून सगळे निर्णय. तुला जे हवे होते ते वधून घेतलेस माझ्याकडून. आणि आता तुला या कागदावरती माझी सही पाहिजे इथून सटकायला. मी नाही करणार ह्याच्यावर सही वगैरे. तुला जायला परवानगी नाही आहे अशी. आणि मी आहे ना खंबीर. औषध आणली? लवकर मागून घ्या तेवढी. हो. अरे का गाता ती औषधं आणलीस का? कॉफी घेणार आहात का? तुला आणायची नव्हती औषधं, तर ती चिठ्ठी चिठ्ठी कशाला घेऊन गेलास? अहो नीलूकडे दिली आहे, ती घेऊन जाणार आहे औषधं. तिला कशाला पाठवलंयस? ती तुमचा डबा पण घेऊन जाणार आहे ना? हॅलो नीलू. हॅलो, मी बोलतोय. हा तू औषधं घेऊन येतेस ना? औषधं. हा मी थांबलो इथे हॉस्पिटलमध्ये. हा लवकर ये. काय बाबा, विश्वास नाही माझ्यावर? खोटं बोलतोय मी? गया बसा बसा, बोलायचं तुमच्याशी मला. बसा. बोल बाबा. गेल्या 9 दिवसात 4.5 लाख रुपये खर्च झालेत. मग त्यात तुझं काय गेलो? तुझ्याकडचं तर मागितलं नाहीत ना मी. तुम्ही चिडताय कशाला? चिडू नको तर काय करू मी? कशासाठी तो कागद सही करून दिलास बाबा? माझी आई आहे ती. पहिल्या दिवशी 70,000 रुपये खर्च झाले. महागडे इंजेक्शन्स, MRI स्कॅन. मी तुझ्याकडे हिशेब मागितलेला नाहीये. 5 लाख रुपये होते तुमच्या गंगाजळीत, त्याच्यातले 4.5 लाख रुपये संपले बाबा. संपू दे, मी संपलेलो नाही. हळू 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 ओरडताय कशाला? चिडताय कशाला? हळू. तुला एवढा घाबरायला काय झालंय बाबा? पैसे नाहीयेत तुमच्याकडे आणि माझ्याकडेही काही नाहीये. कशी बशी ही नोकरी चालली आहे. 2 मुलं, नीलूची कशी ओढताण होतीये तुम्ही बघता ना सगळं. काय करू म्हणतोस? गेले इथेच टाकून. ताण आलाय हो, ताण आलाय खूप. रोज खाडे पडतायत. सगळं सोडून इथे नीलूच्या भावाकडे येऊन राहतोय हे असं किती दिवस चालणार आहे? अडचणी खूप येतो बाबा. मारून टाकू तिला? असेच टाकू सडत इथे हॉस्पिटलमध्ये?
मरणाची वाट पाहत आणि तू अडचणीचं काय सांगतोय? तुला वाढवताना आम्ही काय अडचणी सहन केल्या? तुला सांगत बसलो आता मी. पैसे नकोय तुझ्याकडून, फक्त उभा राहा आधाराला. निलूचा भाऊ देतोय 25,000 रुपये. माझ्या ऑफिसमधनं आणि ओळखी पाळखीच्यांकडनं एक 50,000 रुपयाची सोय होईल. पण हे आजचं झालं बाबा, उद्या काय, परवाचं काय, तुम्ही बघता ना सगळं. आणि एवढं सगळं करून शाश्वती कशाचीच नाही ना. तू असं कर, तू उठ आणि जा चालता हो नाशिकला. काय करायचं ते आमचं आम्ही बघू. तुम्हाला समजतंय का बाबा? नाही समजत आहे मला, नाही समजत आहे मला. तू आपल्या कर्तव्याला जागा असं शिकलेली आम्ही मंडळी जुन्या पिढीतली, अडगळीत पडलेली, नाही समजत. आली लंघून उंबरा माझं घर दोन खणी, काय ऐवज दिला मी काळी पोत दोन मणी. सारं कसं नीट होत गेलं. श्रीकांत झाला, मग माऊ झाली, माझा बुटका पगार, तुझी उंच गुढी, निभावलंच सारं. सारं थोडं थोडं होतं पण कधी कमी जाणवलं नाही. तुझी घागर कायम भरलेली, माझ्या जुन्या शर्टांना बटणं लावत लावत माझा संसार शिवलास, माणसं विणलीस. सखूची माया साऱ्या ऋतू मंदी, सखू तुझ्या मुखी ग देव बोलतो, तुझ्या अंगी माया श्रीरंगाची. बाबा या ना. आई कशात? काय आहे तशीच आहे. अंजू तुझे बाबा आलेत. बाबा मी थोडं घाईत आहे, एक अर्जंट मीटिंग आहे. बरं बरं, संध्याकाळी भेटतोस तुम्हाला. ठीक आहे, सावकाश. जेवताना बोलूच. बाबा या ना. बाबा मला खात्री आहे आईची तब्येत बरी होईल. आम्ही येणारच होतो उद्या मुंबईकडे, पण यांचं अचानक काम आलं ना, ते प्लॉटच्या रजिस्ट्रेशनचं, म्हणून जरा उशीर झाला. ठीक आहे माऊ, ठीक आहे.
पहिल्याच दिवशी तू धावत पळत आलीस ते काही कमी आहे का? दादा काय म्हणतो? तो काय म्हणणार, तो त्याच्या विवंचनेत आहे. तुम्ही आत या, आंघोळ करा, फ्रेश व्हा, मी खायला करते काहीतरी. बच्चे कंपनी कुठे? शाळेत येतीलच ते. या तुम्ही आत. अरे एक मिनिट, मी घेतो सँडल. थँक्यू. युअर वेलकम. बस. थँक्यू. युअर वेलकम. घन बरसते सूर होती, घन सूर होती, जल थल जल थल सूर धारा. थल सूर धारा, मेघ बरसले सुरेख. काय छान. काय बाबा, पहिल्यांदा ऐकताय? नाही, पहिल्यांदा नाही ऐकत आहे, पण खूप दिवसांनी ऐकतोय. खूप छान, तुझं गाणं छान, तूही खूप छान. सुरेख, मधूचं आठवत हा आपल्या माऊला गाणं शिकवायचं. बरं झालं, मी तिचा हट्ट मानला, पुरवला. खूप बरं झालं, खूप छान. तू झालीस त्यावेळेला अशी एकटक तुझ्याकडे, तुझ्या रूपाकडे बघत राहिली होती. म्हणाली, अगदी गोड आहे आपली माऊ. तेव्हापासून तू आमची माऊ झालीस. आईला आजोबा माऊ म्हणतात. आहेस ती आमची माऊ. आजोबा, मी पण कथ्थक शिकते. हो, करून दाखवू? हो, दाखव. तत तत थुन थुन तत तत थे, तत तत थुन थुन तत तत थे, तत तत थुन थुन तत तत थे, तत तत थे, तत तत. शाळेचे दोन क्वार्टर्स होते, त्याच्यापैकी एकामध्ये आमचा संसार सुरू झाला. एक चटई, दोन चादरी, चार पाच भांडी, एक स्टोव, आणि त्या माऊलीनी संसार सुरू केला. आणि बघता बघता असा भरला संसार. मुलगा, मुलगी, जावई, सून, नातवंड, सगळं तिचं आयुष्य असं भरून गेलं सुखाने. आणि अचानक आता सगळं हे सोडून जायला निघालेली आहे. तिला थांबवायला पाहिजे, अडवायला पाहिजे, तिला समजवायला पाहिजे, धरून ठेवायला पाहिजे. हे का तिने इच्छेने करून घेतले बाबा?
ईश्वर इच्छा, दुसरं काय? नियती कोणाला चुकली आहे आणि आपण प्रयत्न करतोय ना बाबा। माऊ बस इथे, माऊ मी तुझ्याकडे भीक मागतो, मला पैसे हवेत तुझ्या आईला वाचवण्याकरता, मला पैसे हवेत। मी तू तुझ्या नवऱ्याला सांग, माझी हिम्मत नाही होणार, मला पैसे हवेत, आईला वाचवायचे। संपायची कोणाला, मग झोपायचं। काय बाबा, नाही म्हटलं तरी मीच वाईट दिसणार आहे। दिसायला सगळं खूप मोठं दिसतं, पण जेवढा पसारा मोठा तेवढा खर्च मोठा। आजच नवीन प्लॉट घेतलाय, त्याच कामाकरता गेलो होतो दुपारी। तसे अंजुनी तिच्या गाण्याच्या क्लासेसमधनं आणि नर्सरीमधनं बऱ्यापैकी पैसे कमवलेत, 1,00,000 तरी। ती करेल तुम्हाला मदत, नाही का अंजू? हो, मी प्रयत्न करतोच आहे बाबा, पण शेवटी वेळ महत्वाची। बाबा, माझे गाण्याचे क्लासेस आणि नर्सरी चांगले चाललेत हे दाखवण्याकरता मी यांना असं सांगितलं की माझ्याकडे 1,00,000 रुपये आहेत, पण नाहीयेत माझ्याकडे। पण 27,000 रुपये आहेत। भाऊ, जेवढे मिळतील तेवढे त्याला मोल आहे, वेळेच्या दृष्टीने त्याला मोल आहे। बाबा, हे काय? आईनेच दिले होते। नाही, आईच्या जीवापेक्षा मूल्यवान नाही येथे। बाबा बाबा, सोनं पुन्हा घेता येईल मला, पण सोन्यासारखा माणूस पुन्हा नाही याचा। बाळा, तुझे ते स्त्री धन आहे। आजोबा, हे कर्ज कसं फेडू मी? अंगणात चिऊ आली, काऊ आला, भाताची गशीत त्यांना दे।
नोवा तुझा पर सत रात रानी केवड़ानी पारी जाते काता सड़ागे तुळशीला मंजिऱ्याला गडलेल्या हळदी कुंकवाचा शकून घे गोमा तुझ्या तुळशीला मंजिऱ्याला गडलेल्या हळदी कुंकवाचा शकून घे गोमा तुझ्या दारामंदी लक्ष्मीच्या पावलांनी चंद्रा सूर्याचा दान नांदू दे चिऊ आली काऊ आला भाताची गशीत त्यांना दे गोमा तुझ्या अंगणात चिऊ आली काऊ आला भाताची गशीत त्यांना दे गोमा तुझ्या परसात रात राणी केवडानी पारी जात काचा सडागे मधु माऊकडे गेलो होतो तिच्या पिल्लांना तू पाहायला पाहिजे फारच गोड आहेत फारच गोड आहेत नितळ स्वच्छ आरसपाणी त्यांना पाहिल्यानंतर असं वाटलं की लहान मुलांनी कधी मोठं होऊच नाही खूपच गोड आहेत हे कॅश काउंटरला भरा आणि 14 नंबरला या मधु मी हे काम करून आलो ही औषधं मागवून घ्या ही तुमचीही मागवून घ्या हे काय एवढी हो लागणार आहेत ती हो पण एवढी हे बघा तुमची काही तक्रार असेल तर तुम्ही डॉक्टरांशी बोला बरोबर हो माझी ती लिस्ट हो काय झालंय काय हे काय केवढं सामान आहे केवढी लिस्ट आहे का नाही मी इतके दिवस बघत नव्हतो क्रेडिट कार्डवर सगळी बिलं जायची नाही का मी फक्त स्लिपवर सह्या करायचो बस आता एके दिवशी सगळ्या चिठ्ठ्या मी तपासायला घेतल्या मी पण मेडिकल फील्डशी संबंधित आहे नाही नाही मला सांगा रोजच्या चिठ्ठीमध्ये 15-15, 20-20 कापडी मास्क 10-12 कॅथेटरीच्या ट्यूब्स 20-20 इंजेक्शनच्या सुया मला सांगा एवढं सगळं लागतं का रोज डॉक्टर लागत का शुगर चेक करायला मला सांगा आतापर्यंत 200 सुया झाल्या डॉक्टर नाही बरोबर
एक सुई दुसऱ्याला वापरू नये आवश्यक पण आहे ते, पण मला सांगा इतक्या खरोखरच लागतात का? रोज इतक्या वेळा पेशंटचं रक्त काढलं जातं का शुगर चेक करायला? मला सांगा हा। शिवाय नर्सेस बॉईज साठी 15-15, 20-20 मास्क आम्हीच घेऊन देतो। मग मला सांगा आयसीयूचा खर्च मग कशासाठी? 100 मास्कच्या बॉक्सची किंमत बाहेर 50 रुपये आहे, म्हणजे एक मास्क 50 पैशाला पडतो। तोच मास्क इथे 10-15 रुपयाला दिला जातो। मला सांगा हे कशासाठी? आम्ही इमोशनल होतो म्हणून चेष्टा चालवले का तुम्ही? नाही, कसं आहे, तुम्ही जरा शांत व्हा, मी तुमचा राग समजू शकतो, पण या अशा मोठ्या हॉस्पिटल्समध्ये ना सिक्युरिटीची सेफ्टीची एक पॉलिसी असते, कधी कधी त्याचा अतिरेक होतो, मान्य आहे मला। काय काय मान्य आहे काय म्हणता तुम्ही? मान्य आहे म्हणजे काय? मागे एकदा दुसऱ्या पेशंटची चिठ्ठी माझ्या हातात आली, वार्डबॉयची चूक, ही सेफ्टी इकडे, वडील कोमात आहेत माझे, MRI करताना त्यांची मान जराशी हल्ली म्हणे, परत MRI करावं लागलं, 80,000 भरले, बेशुद्ध माणसाचं डोकं हलतच कसं मला कळत नाही। आता आम्हाला पण पाठवा क्लासमध्ये शिकायला डोकं हलू नाही म्हणून। हे बघा ही यांची लिस्ट, हे बघा केवढी लिस्ट आहे बघा, काय गरज यायची? माझी काही तक्रार नाहीये, मी फक्त बरी होऊ द्या माझी बायको, बाकी माझं एक सगळं किरकोळ आहे, माझी काही तक्रार नाही। मिस्टर पाठारे, तुमच्या मिसेस औषधांना चांगला रिस्पॉन्स देत आहेत, त्यामुळे बऱ्याच गोष्टी स्थिर आहेत, आपण होप्स सोडायला नको, पण आफ्टर ऑल निर्णय तुम्ही घ्यायचा आहे। दबा आणलाय बाबा। चेकन कुठे? ते गेले नाशिकला, रजा वाढून मिळे ना मम्मीच थांबले। बस आहे रागवलाय माझ्यावर? नाही, काय तो तरी काय करेल बिचारा, शीख शीख म्हणालो शिकला नाही, तरी बरं समजावून सांगून इथपर्यंत आणून सोडला। शिक्षण चांगलं घेतलं असतं, पूर्ण केलं असतं तर बऱ्यापैकी नोकरी मिळाली असती, व्यवसाय धंदा ही आपली कामं नाही आहेत। मुलीचं लग्न जोरात केलं, यांना दुकान टाकायला पैसे दिले नाहीत। अच्छा, तो राग आहे अजून? नाही नाही, तसं नाही, बडबडतात कधी कधी। मुलीच्या बाबतीत केलं ते कर्तव्य केलं म्हणाव, ते प्रत्येक बापाचं हे कर्तव्यच आहे मुलीच्या बाबतीमध्ये। मुलाकडून कर्तबगारीची अपेक्षा केली, चुकलंच माझं। मला जरा इकडे जा। नलू बाबा, मी जरा श्रीवरंदनला जाऊन येतो, हे पैसे ठेव। कसले? तू मधुजवळ थांब, उद्या येतो मी। अहो बाबा, आताच तुम्ही भुसावळवरून आलायत, परत कुठे चाललायत? किती दगदग तुम्हाला सोसणार आहे का? आता दगदग नाही केली तर मी आयुष्यभर तिचा अपराधी राहीन। तू तिची काळजी घे, तिच्या औषधाकरता दिलेलेत जप आणि औषधाची आवाळ हो देऊ नकोस। माऊली लक्ष दे माऊली। बाबा बाबा, निदान जाता जाता हे खाऊन घ्या।
संगमनेर? हो संगमनेरला नको. संगमनेरला काय आहे? अगं काय म्हणजे माझं जन्म ठिकाण आहे. मग काय काय? नाही नाही, संगमनेरला घर नाही बांधायचं. आपण श्रीवर्धनला घर बांधायचं. श्रीवर्धन एकदम कोकणामध्ये? कोकणात काय आहे? कोकण आहे ते. तिथे काय असं कसं सांगायचं? ते अनुभवायचं असतं. गाईच्या डोळ्यात काय कसं सांगायचं ते अनुभवायचं असतं. तुझा माझा एक तिकडे डोंबिवलीमध्ये. नाही नाही नाही, पुढे तुमची मुंबई. हा अहो आयुष्य गेलो क्वार्टर मध्ये. मुलं आता सेटल झाली आहेत. आपण हे मोकळे होऊया. हळू हळू काय माझं काय सगळं टक्कल करायचं ठरवलंस का? जरा केस आहेत तेवढे राहू देत. काय नाही, टक्कल झालं तरी चालेल, पण तेल मुरायला नको. काय तुला पाहिजे ते कर. विसाची तारीख आली बर का? मी कांताला कळवलंय हा मुंबईला येतोय ते. म्हणजे काय, यावेळी जायचं म्हणजे जायचं बर का. हा आयुष्याचा काय भरोसा, सगळ्या जबाबदाऱ्या संपल्यात आता मस्त पैकी फिरून येऊया. ते अमेरिका अमेरिका काय ते एकदा बघून ते येऊया ना. मी काय मस्त पॅकेज मिळवलंय. शी तुम्हाला कसला उत्साहच नसतो. प्रत्येक गोष्टीत तुझा उत्साह एवढा उतू चाललेला असतो की त्याच्यात माझा उत्साह मिसळला मग काय बोलायलाच नको. कधी आहे भेजायचा इंटरव्ह्यू? परवा. तुमचे शेवगाठीचे लाडू, त्याच्यात साखर नाही ना? काय नाही. हे तुमचं चहा बिनसाखरेचा. बाबूजी नो, घर विकायचं ते बरोबर असा, पर एवढ्यात कोण घेते लो? मुंबईचाच कोणीतरी बघू खोया.
तुमका झाला असा तुमका झाली घाया मेलू अर्जंट अर्जंट म्हटलं तरी किती अर्जंट आत्ताच्या आत्ता तुमका पैसे होईत कोण देतलो नंदू ते आता तू बघ काय करायचं ते बाबा मला 4-5 लाख रुपये मिळाले तरी बस 4-5 लाख एवढे खायचे मेलं एवढे पैसे अर्जंट कुणी घरात ठेवतलो 4-5 लाख 2-2.5 लाख रुपये तरी मिळतील बघ काय करायचं ते घर गहाणवट टाक विकून टाक वाटेल ते कर पण मला पैसे दे तू तुम्ही आपली माणसं काहीतरी करोक होया तुम्ही तुमच्या झिलग्याक ताबडतोब बोलून घ्या कोणा झिलग्याक झिलग्याक मलाक मुलाला त्याला कशाला शेगन ओनर म्हणून त्याची सही लागणारच लागत नाही शिटलो मेलो यांचा एक बरा असा 7-12 नाय कागदपत्र नाय बाड बिस्तर नाय वजन नाय दिसलो झाड बांधली घरटी विनली नाती झाली मोकळी शीळ घालत घालत जन्मायचा आणि शीळ घालत घालत मरून जायचा दुःखाचं साधन जोडलेलो नाही मोह नाही म्हणून संचय नाही संचय नाही म्हणून दुःख नाही का माणूस आपला दोन्ही हाताने वरापतोय दुःखाला थापतोय डोंगर दुःखाचे बोलून घ्या तुम्ही झिलग्या मुलाला बोलून घ्या येतय मी बघा परत फोन करा चार दिवस राहिले कशाला चार दिवसांनी आपण न्यूयॉर्कच्या त्या पुतळ्याखाली नाही का असणार आहोत जीन्स टी शर्ट टोपी गॉगल खूप 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 फोटो काढायचे नातवंडांसाठी आठवणींचा ठेवा काय वेळ लागलाय तुम्हाला आणि एवढ्या कमी पैशात श्रीकांत अरे कमी काय जास्त काय मला आता पैशाची गरज आहे मी काय कुठून आणू मी पैसे तिला काय मारायचे का तिला जगवायचे ना काय करू मी एवढं एक घर आहे माझ्याकडे काय करू अहो तिला आता बरी करण्यासाठी तुम्ही घर विकाल पण ती बरी झाल्यानंतर राहणार कुठे ठेवणार कुठे तिला ते पुढच्या पुढे बघताय पुढचा पुढे नाही बघतायत
पुढचं पुढे बघता येईल. या एका वाक्यावर नशिबानं मिळालेली नोकरी सोडली तर आयुष्यात दुसरं काही केलं नाही तुम्ही. आणि जे करू शकत होते ना त्यांनाही काही करू दिलं नाही. बाबा घर विकायचं नाही. श्रीकांत श्रीकांत श्री म्हणणं मग पटता पर त्याची सही लागतली. चिटिंग करू द्यायची नाही हा भाऊजीनो. आयुष्यभर सचोटीनं जगला तो आणि या वयात चिटिंग करूचे विचार येतात आणि ते पण पोटच्या पोराबरोबर. चिटिंग नाही 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 नाही. तुझ्या ज्या घरावर लोन हा तर त्याच्या नावावर हा ना. हा ऐकता ना तो गरीब बिचारू अडकलं तर संगमनेरा काय प्रॉपर्टी वडिलो पाराजीत एक दुकान होत भाऊ बघतो. आठवत नाही एवढी वर्ष झाली गेलोच नाही तिकडे. काय चाललंय काय माहित नाही. बाकी काय नाही बघा प्रयत्न करून काय हाती काय लागतं का. पण ज्या काय करायचं त्या लवकर करा वेळ घालवू नको. लवकर आलं का डाटलेले काय करावे असे तुझे दुसरे हवे मला. मागची पडवी मागेच केस हरलो भैया न ढापली ती दुकान गेलं रोड वायरिंग मध्ये. आता उरलं हेच दोन खोल्यांचा आडोसा. आता यात काय मागायला आलात. नसतो आलो नसत काही मागितलं. देवाने सगळं काही दिलेलं होत पण तुझ्या जीवाचा प्रश्न आहे म्हणून आलो. जे शक्य असेल ते द्या काही द्या किती द्या पण द्यायचं ते द्यायचं ते द्या. म्हणजे इथं काय हंडे भरून ठेवलेत. इथं कसं चाललंय ते आमचं आम्हाला माहिती. काहीतरी मार्ग काढू घ्यात ना.
रत्ना ऐंशी हजारात. थँक यू. मी याच्यापेक्षा जास्त मदत नाही करू शकलो. आता मी सोडलो तर इथं तुझं काहीही राहिलं नाही. बरं ये जा. काय झालं? खूप उशीर केलात. म्हणजे? तसं नाही, आईची तब्येत खूप बिघडली होती, आता बरी आहे. गदडे, हे असं सांगायचं खूप उशीर केलात म्हणून? औषध लिहून दिलेत. काल पैसेच पाहिजे म्हणून बसले होते. माझ्याकडे जेवढे होते तुम्ही दिलेले ते मी दिले, पण ते डिपॉझिट वगैरे काहीतरी म्हणत होते. ठीक आहे. हॅलो. मी काका काका एवढं औषध घेऊन द्या. पैसे नाही तो माझ्याकडं. आता पुरत तरी घेऊन द्या. बाळ आजारी आहे हो माझ. नाव काय पेशंटचं? माधवी रत्नाकर पाठार आहे. हे बरं झालं. आपल्याला माणसं खूप चांगली मिळाली. बरं झालं आपल्याला वर्तमानपत्रातनं चॅरिटी मिळाली, नाहीतर आपल्याला हार्टचं ऑपरेशन करणं कठीण झालं असतं आणि आपल्याला तो खर्चही झेपला नसता, नाही का? अजून त्यांना काही डॉक्युमेंट्स हवे आहेत का? आणि दवाखान्याची सगळी बिलं आहेत त्यात. हा, ही फाईल त्यांना उद्या द्यायची. जगात अजून अशी चांगली माणसं आहेत, देव त्यांचं भलं करो. अहो काका, ते वेगळं हे वेगळं. तो तरुण मुलगा आहे 12वीतला, त्याला हार्ट प्रॉब्लेम होता. आम्ही अपील केलं, दानशूरांनी पैसे पाठवले. तुमच्या केस मध्ये असं कसं करणार? तो तरुण होता. मी म्हातारी आहे बायको माझी. मी थोडक्यात आता म्हाताऱ्या माणसांनी समाजामध्ये जगूच नये असं म्हणायचंय तुम्हाला. तसं नाही काका, ओ तो तरुण होता, उभं आयुष्य आहे त्याच्या पुढे. भविष्यात समाजाला काहीतरी देऊ शकेल तो. समाजाला हिने पण देऊन झालेलं आहे. काय दिलंय? काय समाजकार्य केलंय सांगा बघू. त्यांनी त्याच्या जीवावर काही करता आलं तर बघते. अशा कुठल्या फुटपट्ट्या आहेत का की ज्याला आवता येतात समाजकार्याला, की याला समाजकार्य म्हणायचं याला नाही म्हणायचं, अशा काही फुटपट्ट्या आहेत?
कसं मूल्य करणार एखाद्याच्या कामाचं? अहो, तिने खूप चांगले विद्यार्थी तयार करणाऱ्या माझ्यासारख्या शिक्षकाच्या संसाराचा गाडा ओढला, दोन मुलांना जन्म दिला, त्यांना आदर्श नागरिक म्हणजे काय हे शिकवलं, त्यांना घडवलं, काय करायचं त्याचं? हे सामाजिक कार्य नाहीये का? अहो, ते वैयक्तिक झालं. हे असं वैयक्तिक वैयक्तिक साचूनच जमून मगच समाज होतो ना. माणसं म्हातारी झाली, निरुपयोगी झाला माणूस. का तर तो आता तरुण राहिलेला नाही. दचवा तो, बाकी सगळं जाऊ द्या. माझी एक हात जोडून विनंती आहे तुम्हाला. तो जो मुलगा आहे ज्याची चॅरिटी तुम्ही केलीत, तर त्याचे उपचार संपले असतील आणि त्या चॅरिटीतले काही पैसे राहिले असतील, त्यातले मला मिळाले तरी मला चालतील, पण मला पैसे द्या. अहो, काय चाललंय काय? अहो, मला पैसे हवेत. हो, मला माझ्या बायकोचा जीव वाचवायचा आहे, मला पैसे पाहिजेत. काका, शांत व्हा, शांत व्हा. बरे, एक सांगा, तुमच्या काही पॉलिसीज वगैरे आहेत का? काही इन्शुरन्स, काही मेडिक्लेम? नाही माहिती. ते सगळं तीच बघायची. मला कधी लक्ष घालावं लागलं नाही त्यात. एक फोन करू का मी? करा ना. थँक्यू. हा नंदू. हॅलो नंदू, मी बोलतोय. हॅलो, मी रत्नाकर बोलतोय. कोण? रत्नाकर बोलतोय. हा बोला. हा हा, हे बघ, तू ते कुलूप तोड माझ्या घराचं. काय तोडू? टाळ टाळ तोड घराचं. कशाला? आज जा आणि ती झोपायची खोली आहे ना, त्याच्या भिंतीमध्ये ते फडताळ आहे, त्या फडताळामध्ये काही फायली असतील, त्या फायलीमध्ये याची इन्शुरन्स कंपनीची वगैरे काही फाईल मिळते का? बघ, ती मिळाली तर मला लगेच फोन कर, मी वाट बघतोय फोनची. हा बघतो. हा, मग मिळाली तर मग लगेच तू घेऊन ये. खरंच तोडू? हो, लगेच कर. हा तोडतो. हा, मी वाट बघतोय फोनची. हा, थँक्यू. काका, निघेल मार्ग. तुम्हाला चहा हवाय? काय देऊ? बाहेर जाऊन शांत व्हा थोड्या वेळ. सावकाश जा. थँक्यू, थँक्यू. मधू, आपल्या कोकणातल्या घरात गेलो होतो, तिकडे त्या पेटीमधले तुझे जुने फोटो बघितले, ब्लॅक अँड व्हाईट. काय छान दिसतेस तू त्या फोटोमध्ये, खूप छान दिसतेस. वेणी वगैरे माळण्याचे दिवस होते ते. मी कविता करायचो तर तुला त्याचं केवढं अप्रूप. शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनामध्ये माझ्या कवितांचं वाचन हा कार्यक्रम अगदी ठरलेला असायचा. माझ्या कवितांचं पुस्तक व्हावं म्हणून तू केवढी धडपडली होतीस, शेवटी नाहीच झालं ते. तू आता चल, उठ, लवकर घरी जाऊया आपण. कोकणातल्या घरामधून निघताना मुंग्यांच्या करता साखर ठेवून आलेलो आहे सगळीकडे पेरून. कावळ्याला घास ठेवलेला आहे. मी सगळी तुझी कामं करून आलो, पण तू इथे. तू चल लवकर घरी, लवकर बरी हो बाबा.
तुझ्याशिवाय काय उरलं नाहीये जगण्यामध्ये. बाबा मी नाशिकला जाऊन येऊ, घराकडे बघायला हवं. हे येतील रविवारी, शनिवार रविवारी येतील. आणि तुम्ही आहातच ना इथे, आणि बाबा काही लागलं तर दादा वहिनी आहेत. येऊ, काळजी घ्या, जेवण करून घ्या. आलं. हा काय, या तीन फायली असा, ही कुठली तरी पॉलिसी वाचले मी, आणि हा पत्र आलाय तुमच्यासाठी. अंबू. अंबू कोण? कॉलेजमध्ये होती वर्गामध्ये शिकायला, तिने शोधून काढलंच मला शेवटी. त्या पत्राचं मेल राहू दे, फायलीच काय ते आधी बघा तुम्ही. हा ही पॉलिसी. या एजंटला कॉन्टॅक्ट करायला हवं. हा हा अहो, पण हे पैसे एक्सपायरी नंतर मिळणार. अहो, माझ माणूस जगावं म्हणून पैशाची गरज आहे, तो मेल्यानंतर काय उपयोग आहे त्या पैशाचा? अहो काका, तुमची पॉलिसीच तशी आहे. असे नका, पण काहीतरी करावं, काहीतरी मार्ग काढा याच्यातून. हो तर तुम्ही आत्ता थोडे द्या, बाकीचे उरलेले मेल्यानंतर सुद्धा नाही दिले तरी चालेल, आत्ता थोडे द्या. काय बोलताय काका तुम्ही? अहो ते याच्यावर काय ते कर्जा बिर्जा काय ते पर्सनल लोन बिन काय? ही खूप जुनी पॉलिसी आहे. त्यावेळी आपल्या पाठीमागे आपल्या कुटुंबासाठी चार पैसे राहावेत या उद्देशाने घेतलेल्या स्कीम मधली पॉलिसी आहे ती. काय नालायक बाई आहे ही आमची बायको. आयुष्यभर सगळ्या बाबतीत आमचा विचार, फक्त आमचा, प्रत्येक बाबतीत आमचा विचार. काय करू मी, काय करू? काय उपयोग आहे त्या कागदांचा, त्या पॉलिसीचा, त्यावेळेला भरलेल्या त्या पैशांचा काय उपयोग आहे सांग ना मला. आता ते पैसे मिळवण्याकरता मी माझ्या बायकोच्या मरणाची वाट बघू. हे बाबा, मी तुझ्या पाया पडतो. हे बघ, ही आहे ना हिची पॉलिसी, मी तुझ्या नावाने करून देतो. आता लिही, आता लिहून देतो तुला मी. आता मला थोडे पैसे दे, ती मेल्यानंतर पाहिजे तर नको दिस. पण आता तसं नाही करता येणार. तुम्ही म्हणता तशा अडचणीतल्या स्कीम देखील असतात, पण तुमची स्कीम तशी काका नाहीये. आणि तुमच्या वयाचा विचार करता तुम्हाला लोन पण नाही देता येणार. कारण मी म्हातारा झालेलो आहे. म्हातारपण म्हणजे नाकर्ते पण, शेणाचा गोळा, काही उपयोग नाही, निरुपयोगी पण, निर्माल्य होणं. अरे पण विसरता तुम्ही, सगळे म्हातारे होणार आहात, सगळे म्हातारे होणार आहात. तुमची कंपनी पण म्हातारी होणार आहे भाऊजी. नो, तू सुद्धा एजंट म्हातारा होणार आहेस. तुझी बायको मुलं सगळे म्हातारे होणार आहेत. सगळे सगळे जग म्हातारे होणार आहे.
डॉक्टर होप्स आहेत ना? हे तुम्ही सारखं का विचारताय? तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही सेकंड ओपिनियन घेऊ शकता. नाही नाही नाही, आय एम सॉरी डॉक्टर. उद्या टेस्ट करायचे आहेत, कॅश काउंटरला ही रक्कम डिपॉझिट करा. मधु, अगर तुला म्हणायचं आहे तर याच्या पूर्वीच का नाही मेलीस? आज 12 दिवस झाले, का नाही मेलीस पहिल्याच दिवशी? का सगळ्यात आशेवर ठेवलेलं आहेस? मला माहिती आहे की तू मला त्या DNR फॉर्म वर सही करायला भाग पाडणार, माझी परवानगी मिळवणार आणि मला इथे एकट्याला टाकून निघून जाणार. माझ्यावर काही जबाबदारी? तुझ्या मरणाचा निर्णय मी का घ्यायचा? आणि जर मी निर्णय घ्यायचा तर मग मला हवा तो निर्णय मी का घ्यायचा नाही? निर्णय घ्यायची जबाबदारी माझ्या, मग परिस्थिती सगळी माझ्या विरोधात का? अजून तू बरी हो, लवकर बरी हो, तू आज बरी हो, आत्ता बरी हो, मधू बरी हो. स्पंजिंग करायचंय. The रत्नाकर अगो बाई, ये ये ये, अरे कसले सरप्राईज दिलेस तू रत्नाकर? ग्रेट, कधी आलास तू मुंबईत?
हाँ आता येतोय हंस. हाँ ये आत ये. अरे किती दिवसांनी भेटतोय आपण ना, रादर किती वर्षांनी. तुझ्या मुलीच्या लग्नाला आलो होतो आम्ही सगळे ना. तरी 10-12 वर्ष. बारा. बघ 12 वर्ष झाली म्हणजे 12 वर्षांनी भेटतोय आपण रत्नाकर. माय गॉड. अर्थात मी सुद्धा नव्हतेच रे इथे, बँगलोरला होतो आम्ही. म्हणजे मुलगा अमेरिकेला गेला ना, मग आम्ही दोघं तिथेच राहिलो. 2 वर्षांनी हे पण गेले. समजलं मला. मी आलो होतो बँगलोरला. मला कळलं तसं लगेचच आलो होतो. अर्थात मी एकटाच नाही, सगळा ग्रुपच आला होता. हो पण मला तू नाही भेटलो. का नाही भेटला? त्या परिस्थितीमध्ये तू फार कशेबशी झालेली होतीस, कशी तरीच दिसत होतीस. केस विस्कटलेले, रडून रडून डोळे सुजलेले. मला पाहावे ना तुझ्याकडे. म्हणून भेटलो नाही. तुझा मुलगा आला होता ना बँगलोरला ना? नाही, म्हणजे आम्हीच तसं ठरवलं होतं की एक तर हे आजारीच होते रे, आणि तो नुकताच येऊन गेला होता. परत तोही नवीन देशात, परत तिथे त्याचा एक काहीतरी वेगळा स्ट्रगल, त्याचा जॉब. म्हटलं नकोच, तू नकोच येऊस. आणि जाणारे सुटले. हे काय बोलत बसलोय आपण? मी कॉफी करते मस्तपैकी आपल्याला, आणि नंतर आपण छान जेवूया. जेवूया म्हणजे माझ्याच हातचं पण तुझ्या आवडीचं. ये मस्त कॉफी करते. कॉफीवरनं आठवलं रे रत्नाकर, तुझ्या बायकोला तिला अजिबात आवडायचं नाही ना तुझ्याकडे जेवायला यायचं असते. कशी आहे रे ती? हाय मरियम. हा गे पाणी घे. बस ना. हा बसतो. काहीतरी चांगलं सांग ना. तुझा मुलगा काय म्हणतो? मुलगा मजेत. रत्नाकर कॉफीमध्ये तुला साखर घालायची नाही का? शुगर फ्री. तू पाशील तसे मी पिईन कॉफी. बर. मुलगा ना? मुलगा एकदम मजेत आहे बाबा. मुलगा मजेत आहे, सून मजेत आहे. दोघं भरपूर काम करतात, भरपूर पैसे कमावतात. नातू आहे मला. यांच्या मागे हे घर घेतलं मी. आहे थोडा बँक बॅलन्स आहे. बरं चाललंय, ठीक चाललंय. आनंदात आहे, आणि अशा आनंदातच विसर्जित व्हावं एवढीच इच्छा आहे. म्हणजे ते बटन दाबल्यावर लाईट जातो ना, तितकं पटकन जायला पाहिजे. म्हणजे आपल्याला त्रास नाही आणि दुसऱ्याला त्रास नाही. आपल्या आता थोडंच असतं ते. ए आपण परत परत तेच का बोलतोय? बरं तू आता आलायस, तो 2 दिवस राहणारेस ना का लगेच? नाही राहीन ना. हा तुझ्याकडे राहिलो तर चालेल ना रत्नाकर? काय चालेल ना काय विचारतोयस? एकेकडे माझ्याकडे राहायला धडपडायचंच तू, लक्षात आहे ना? तेव्हा तुझं लग्न झालेलं नव्हतं आंबू. आताही मी लग्नात नाहीये. तुला करायचं होतं ना माझ्याशी लग्न? काय तेव्हाची गोष्ट वेगळी होती. मुंबईत काही कामानिमित्त आलायस? नाही. काय झालंय? काय नाही. खूप दमलेला दिसतोयस. फ्रेश हो. ते बघ समोरच बेसिन आहे, तोपर्यंत मी कॉफी ओतते.
हॅलो. हा बाई. हा तुम्ही. हा उद्या सकाळी 11 वाजता नेहमीसारखं. हो हो. रत्नाकर. अरे कसला वास येतो औषधांचा तुझ्या झोळीला. असू दे, त्याला नको आत लावू. कोणी आजारी आहे का? नाही, काय नाही. ये. इतका आनंद झालाय ना मला रत्नाकर तुला बघून. खरंच खूप खूप छान वाटतंय. ए आता राहा रे 2 दिवस. हा आपण आणखीन कोणाकोणाला तरी बोलव फोन करून. मस्त पार्टी करूया इथे. तुझ्या कविता म्हणू. तू कविता करतोस ना अजून? करतो, अधून मधून घ्यावा तरी. मुलं कशी आहेत? आहेत बरी आहेत, बरी आहेत. असा का विजल्यासारखा बोलतोयस तू? काय नाही काय नाही. मला तुझं आवडलं. तू आपलं डायरेक्ट कोकणातच घर घेतलंस. मस्त. मधूच आठवत कि आपलं स्वतःच घर बांधायचं असेल तर ते कोकणातच बांधायचं. आयुष्यभर बिचारींनी कोंबडीच्या खोराड्यासारख्या घरामध्ये घालवलं. आता जरा मोठ घर, मोकळी. छान छान आहे ती. तिला का नाही आणलं रे? हे रिटायर झाल्यानंतर हे घर बांधलं कोकणामध्ये. बाकीचे जे पैसे होते उरलेले ते FD केले त्याचे. ते वाढत गेले. मी असं ठरवलं की त्यातलेच पैसे काढावेत आणि जरा मधूला घेऊन जीवाची अमेरिका करावी. आयुष्यात तिने मधुनी कधी पॅन्ट वगैरे घातली नव्हती, पण अमेरिकेला जायचं म्हटल्यानंतर जीन्स घातली. भारी दिसली असेल ना. सुंदर. सो क्यूट. आम्ही निघालो. जावई, मुलगी, सून, मुलगा सगळे जण आले होते सी ऑफ करायला. आम्हाला सी ऑफ करून ते निघाले. त्यांची पाठ वळली न वळली आणि ही जागीच तिथेच कोसळली. ब्रेन हॅमरेज. त्यामुळे आता आनंद सहनच होत नाही. कुठे आहे ती? हॉस्पिटल मध्ये. कशी आहे? रगडती पण ती बरी होणार आहे. माझी मधु बरी होणार आहे आणि ते बरी झाल्यानंतर आम्ही जाणार होतो अमेरिकेला. त्या ट्रॅव्हल कंपनीला पण मी सांगितलंय की हे असं असं कारण झालं म्हणून आमची ट्रीप आम्ही कॅन्सल केलेली आहे. तेही बिचारे म्हणाले की आम्ही काही पैसे वगैरे कट करणार नाही आहोत. ठीक आहे. तर ती बरी झाली की आम्ही जाणार होतो अमेरिकेला. तू गाणं गा ना. मी गा काहीतरी काय? तू चांगलं गायचीस. अरे तू छान गायचास. आम्ही आपले उगाच तुला साथ द्यायला. काहीतरी तुझी मुलगी गाते ना रे. हा तुझेच गुण आलेत तिच्यात. रत्नाकर माझ्या लग्नात तू केवढा इमोशनल झाला होतास आणि कुठलं तरी फिल्मी गाणं गायला होतास, आठवतंय?
आणि तुला तुझी कविता आठवते का रे? मस्त कविता आहे ती. पालखी निघाली फुलांचे उजळले दिवे फुलांच्या महाली. बरोबर ना? मस्त होती ती. तू ना आता जरा छान आराम कर, रिलॅक्स हो. मी पटकन स्वयंपाक करते. फुलांचे दिवे उजळले फुलांच्या महाली. फुलांची पालखी निघाली. फुलांची पालखी निघाली. फुलांना आताशा उमगले नव्याने फुलांचे कुणी गीत गातो. फुलांचे उसासे फुलांचीच ओंजळ फुले अन फुले भोवताली. फुलांना आताशा उमगले नव्याने फुलांचे कुणी गीत गातो. फुलांचे उसासे फुलांची चोंजळ फुले अन फुले भोवताली. फुलांची पालखी निघाली. फुलांची पालखी निघाली. आता झोप आरामात. दमलायस तू खूप. सकाळी बोलू आपण. एकटीच राहतेस मग? माता कोण येणार सोबतीला? सोबतीचे दिवस संपले रत्नाकर. सगळ्या फेजेस आहेत रे. सगळ्या फेजेस मधनं गेलीये मी. आता ही शेवटची फेज. छान हिंडते फिरते, छान छान गाणी ऐकते, नाटक सिनेमाला जाते. एक दिवस बटन बंद होईल, तोपर्यंत उजळत राहायचं. चल झोप तू आता. गुड नाईट. गुड नाईट.
माधवी रत्नाकर पाठारे. थँक यू. वर जाऊया. चला की चला. सकाळी कामाला जायला लागेल. निघूया. मधु
अंबूकडे गेलो होतो बऱ्याच वर्षांनी. तुला विचारत होती, चौकशी करत होती तुझ्या तब्येतीबद्दल. मधु, तू माझ्या काळजाला चिमट्यात पकडलेस आणि आता सोडायला तयार नाहीस. मी हारलो, थकलो, मी थकलो. जो माझा नाही तो निर्णय तू मला घ्यायला लावलेला आहेस. इथे येणारा प्रत्येक जण जातच असतो. दुःख तुझ्या जाण्याचं नाहीये, दुःख माझ्यामुळे तुला जावं लागतंय या दुर्भाग्याचं आहे. दुर्भाग्याचं मी काय करू? वाट संपली आहे, मी उगाच चालत राहतो, तू ऐकावेस म्हणून एकटाच बोलत राहतो. रेंगाळतो आहे थोडा, सारेच थांबले आहे, थांबून वळून पाहणे थोडेसे लांबले आहे. मातीची टिचली पणती वातीशी खेळत राहतो, वाट संपली आहे, मी उगाच चालत राहतो.
हॅलो, माधवी रत्नाकर पाठारे पेशंटचं नाव आहे. हे 3.5 लाख रुपये मला त्यांच्या अकाउंटला डिपॉझिट करायचे आणि हे माझे व्हिजिटिंग कार्ड. या पेशंटच्या संदर्भात काहीही लागलं तरी डायरेक्ट मला कॉल करा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. रत्नाकर, इथे येऊन झोपलायस होय तू? मी मारे तुला सगळीकडे शोधून आले. चल उठ, हे बघ तुला छान गरमागरम शिरा आणलाय तुझ्या आवडीचा. पण त्याआधी तू जरा फ्रेश होऊन घे. छान फ्रेश हो आणि मस्त शिरा खा. हा बघ, पाऊस बघ कसला पडतोय. उठ उठ. ए भल्या ग्रस्ता, उठ की रत्ना. रत्नाकर, 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 उठ. कैसी